रोज नाही म्हटलं तरी 300-350 थाळी आमच्याकडे होती. तसंच आमचं काळं मटण हे हॉटेलची खासियत आहे की आम्ही जे हॉटेलचं नाव आमच्या मुलावरून ठेवलेलं आहे सार्थक, तसंच ते लोकांना जेवल्यानंतर त्या जेवणाचं सार्थक झालं असं वाटतं. आमचं छोटंसं हॉटेल होतं, आम्ही घरगुती म्हणजे माझे मिस्टर आणि मी आम्ही असे दोघंच करत होतो. आमच्याकडे आत्ता 13-14 स्टाफ आहे पण किचनमध्ये मी स्वतःच बनवते. नमस्कार, मी पियुषा. प्रबसच्या फूडीज कट्टामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आपण फूडीज कट्टाच्या माध्यमातून अनेक हॉटेल्स एक्सप्लोअर करत असतो. आता अशाच पद्धतीने आपण एक नवीन हॉटेल एक्सप्लोअर करणार आहोत. काळ्या मसाल्यातील मटण काय असतं हे तुम्हाला मी आज दाखवणार आहे आणि त्यासाठीच मी आत्ता आली आहे भोर तालुक्यामधील निगुडकर या गावामध्ये. खास पुण्याहून मी या ठिकाणी असलेल्या हॉटेल सार्थकमध्ये आली आहे आणि त्यांचं या ठिकाणी प्रसिद्ध असं काळ्या मसाल्यातील मटणाची चव मी आज चाखणार आहे. खरं तर हे हॉटेल सार्थक हे भोर महाड रस्त्यावर आणि नीरा देवगर धरणाच्या पायथ्याशी आहे आणि या ठिकाणी सातारा, पुणे, रायगड या जिल्ह्यातील अनेक खवय्ये या ठिकाणी येत असतात. खरं तर खूप ऐकलं होतं या हॉटेलबद्दल. आज आपण प्रत्यक्षात या काळ्या मसाल्यातील मटणाची चव चाखणार आहोत. तर चला तर मग. या ठिकाणची जी बैठक व्यवस्था आहे ती देखील खूप प्रशस्त आणि खूप छान असं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. गर्दी तुम्ही या हॉटेलमध्ये पाहू शकता. या हॉटेलची खासियत म्हटलं तर या हॉटेलचा ओनर म्हणजेच उज्ज्वलाताई या स्वतःच हे सर्व पदार्थ बनवतात आणि त्यांचा जो मसाला आहे तो देखील घरगुती आहे. अधिक माहिती आपल्याला त्या सांगतील. ताई खूप स्वागत आहे तुमचं डिजिटल प्रभागमध्ये. थँक्यू. हॉटेल सार्थकची सुरुवात कशी झाली आणि तुमची स्पेशालिटी याबद्दल काय सांगाल? आमच्या हॉटेलची सुरुवात 12-13 वर्ष झालेली आहे. या नवीनमध्ये आलेले आम्हाला 2 वर्ष झाले आणि आमचं छोटंसं हॉटेल होतं. आम्ही घरगुती म्हणजे माझे मिस्टर आणि मी आम्ही असे दोघंच करत होतो. आमच्याकडे आत्ता 13-14 स्टाफ आहे पण किचनमध्ये मी स्वतःच बनवते. म्हणजे मटन फ्राय, खिमा, रस्सा, ज्वारी बाजरीची भाकरी, इंद्रायणी राईस ही आमची स्पेशल मटन थाळी आहे. तसंच आमचं काळं मटण हे हॉटेलची खासियत आहे. नंतर व्हेज थाळी असली तरी त्याच्यामध्ये मटर पनीरची भाजी, डाळ, शेवभाजी, चपाती, इंद्रायणी राईस ही पण घरगुती पद्धतीची पनीरची भाजी आहे, रबडी या सर्व म्हणजे एक थाळी सिस्टीमच आहे. आम्ही एकदम थोड्या थाळ्या ठेवलेल्या आहेत पण त्या व्यवस्थित आणि सगळ्यांना आवडतील अशा पद्धतीच्या आहेत. आमच्या जेवणामध्ये आमचा रस्सा, फ्राय, खिमा हा सर्वांनाच आवडतो किंवा चुलीवरच्या भाकरी आणि आम्ही एकदम म्हणजे 9-9-10-10 किलोच्या फ्राय मारतो. जे आहे ही मटनची फ्राय, हा खिमा, नंतर ही मटनची फ्राय. आपल्याकडे हे सर्व पदार्थ व्यवस्थित स्वच्छता ठेवून आणि सगळं व्यवस्थितपणे हे करून बनवले जातात. हा रस्सा हा पूर्ण घरगुती पद्धतीचा रस्सा बनवलेला आहे. याच्यामध्ये गिरवी हा पदार्थ कुठलाच नाहीये. हे काळं मटण जे आपल्या हॉटेलची खासियत आहे. काळं मटण चिरवळ येतात. चिरवळ आहे, सासवड, पुणे, गोरे, महाड, बिरवाडी, आजूबाजूची पण येतात. आमच्या ग्रामीणची पण बरीच येतात. रोज नाही म्हटलं तरी 300-350 थाळी आमच्याकडे होते आणि बऱ्याच ठिकाणाहून म्हणजे ग्रामीणचे पण येतात आणि सिटीमधले पण येतात. असे बऱ्याच ठिकाणाहून आमच्याकडे येणारे कस्टमर आहेत आणि जेवल्यानंतर ते आमच्या जेवणाचं सार्थक झालं असं म्हणून जातात. त्यावेळी आम्हाला खूप आनंद होतो की आम्ही जे हॉटेलचं नाव आमच्या मुलावरून ठेवलेलं आहे सार्थक, तसंच ते लोकांना जेवल्यानंतर त्या जेवणाचं सार्थक झालं असं वाटतं. एक काळं मटण थाळी, बाजरीची भाकरी. सो काळं मटण थाळी मी ऑर्डर केली आहे आणि त्यासोबतच बाजरीची भाकर ही देखील ऑर्डर केलेली आहे. यामध्ये काळं मटण फ्राय, खिमा रस्सा आणि 2 भाकरी आणि त्यासोबतच इंद्रायणी भात अशी थाळी असणार आहे.
सो फायनली काळा मटण थाळी यामध्ये तुम्ही पाहू शकता हे काळ्या मसाल्यातील मटण आहे, त्यासोबत आळणी सूप आहे, रस्सा आहे आणि त्यासोबतच मटण खिमा हा देखील आहे. आपण टेस्ट करूया. सो फायनली ही थाळी मी फिनिश केलेली. अत्यंत तृप्त असं माझं मन झालेलं आहे, समाधान मिळालेलं आहे जेवण करून. तुम्ही देखील या हॉटेलला एकदा नक्की भेट द्या आणि या ठिकाणी जे काही काळ्या मसाल्यातलं मटण याची चव नक्की चाखा, तुम्हालाही नक्कीच आवडेल. अशाच पद्धतीनं इतरही हॉटेल आपण एक्सप्लोअर करणार आहोत, तोपर्यंत पाहत राहा डिजिटल प्रभात.